नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपल्यासाठी घेऊन येत आहे SRPF ग्रुप 15 गोंदिया 2019 प्रश्नपत्रिकेमधील गणित या विषयाचे उदाहरणे स्पष्टीकरणासोबत। चला तर मग बघूया। गणित क्रमांक 1, घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली व ती आणखी 30% वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ होईल? एकूण किती टक्के? मग काय करू? पहिल्यांदी वाढ किती झाली? पहिली वाढ किती झाली? पहिली वाढ 40%, दुसरी वाढ 30%। मग आपण काय करू? पहिली वाढला एक्स मानू आणि दुसऱ्या वाढला वाय मानू। मग याचं सूत्र काय? सूत्र असं आहे, एक्स प्लस वाय अधिक एक्स गुणिले वाय छेद 100, हे त्यांचं काय एकत्रित वाढीचं सूत्र आहे। एक्स प्लस वाय प्लस एक्स गुणिले वाय छेद 100। एक्स किती आहे? 40 अधिक वाय किती? 30 अधिक एक्स किती? 40 × 30/100। 40 × 30 किती? 70 अधिक 1 0 1 0 1 0 1 4 3 12, 70 × 12 किती? 82%। मग एकूण वाढ किती आहे? एकूण वाढ 82% म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दोन, एका कामासाठी 8 मजुरांना किती मजुरी भेटते? 1760 रुपये भेटते। 8 मजुरांना किती रुपये भेटते? 1760। तर वीस मजुरांना किती मजुरी भेटते? 20 मजुरांना किती मजुरी भेटते? आता अशा करणे आपण काय करू? तिरकस गुणाकार करू म्हणजे काय? 8 × 20 = 1760। मग हे आपलं प्रश्नचिन्हा जागी हे उत्तर काढायचे किती पैसे? मग 8 इथं गुणिले इकडे गेल्यावर काय भागिले? 20 × 1760 / 8 4 × 2 = 8 / 4 = 5 82 = 16 आणि 0 = 0। मग किती? 880 × 5 5 × 0 = 5 × 8 = 40 5 × 8 = 40 म्हणजे 20 मजुरांना किती मजूर मिळेल? 4400 म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक तीन, अ हा ब च्या दक्षिणेला 8 मैलावर आहे। अ हा ब च्या दक्षिणेला म्हणजे इथं जर ब मांडला ब च्या इथं काय? इकडं असते पूर्व, इकडं असते पश्चिम, इकडं असते वर उत्तर, खाली असते दक्षिण। तर अ हा ब च्या किती आहे? दक्षिणेला। अ हा दक्षिणेला किती आहे? 8 मैलावर किती आहे? 8 मैल। नंतर काय? क जर अ च्या पश्चिमेला म्हणजे इकडे किती? क 6 मैल असेल तर आपल्याला काय फाईंड करायचं? ब व क यांच्यामधील अंतर। म्हणजे इथं क तर आपल्याला हे ब आणि क मधील अंतर फाइंड करायचं, ब आणि क। मग हा झाला पायथागोरसचा प्रमेय। काटकोन त्रिकोण तयार झाला म्हणजे काय असं झालं? इथं ब, इथं क आणि इथं अ, ब आणि आ दिलेला आहे 8, अ आणि क 6, तर ब आणि क आपल्याला फाइंड। मग पायथागोरसचं प्रमेय काय राहतं? कर्ण वर्ग बरोबर म्हणजे काय? ब क वर्ग बरोबर अबचा वर्ग अधिक अकचा वर्ग। मग 8 वर्ग अधिक 6 वर्ग = 64 / 6 = 36 बरोबर ब क चा वर्ग। 100 कोणाचा वर्ग आहे? 10 म्हणजे ब क बरोबर किती आली? 10 मैल। ब क बरोबर किती? 10 मैल। 10 मैल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक चार, एका मजुराने 8 खड्डे
आठ खड्डे किती तासात खोदले? 2 तासात. 8 खड्डे 2 तासात खोदले, तर 2 खड्डे किती, 2 खड्डे खोदायला त्याला किती तास लागेल, 2 खड्डे झाला किती तास. आता इथं इथं 8 खड्डे होते, म्हणजे इथलं काम वेगळं होतं आणि इथलं काम वेगळं आहे. म्हणजे आपलं सूत्र असतं एम वन डी वन छेद डब्ल्यू वन बरोबर काय असतं एम एम टू डी टू छेद डब्ल्यू टू. आता इथं डब्ल्यू टू वेगळा आहे आणि इथला डब्ल्यू टू वेगळा आहे, आणि इथं टाईम वेगळा आहे इथला टाईम वेगळा आहे. माणसं सेम, एक एक माणसं, म्हणजे कधी 1 गुणिले पहिल्याला किती तास लागले? 2 तास. पहिल्याला किती लागले? 2 तासाला. आपण काय करू, इथं खाली पर्याय सगळे मिनिटात आहे, मग त्याला मिनिटामध्ये करू तुम्ही. म्हणजे किती, म्हणजे असं 1 गुणिले 2 तास म्हणजे किती? 120 मिनिट. किती किती खड्डे खाणले त्याने? 8 खड्डे बरोबर. आता इथं एकच माणूस आहे की मिनिट काढायचे आहे, आणि इथं खड्डे किती आहे? 2 खड्डे. तिरकस गुणाकार करू, तिरकस गुणाकार करू म्हणजे काय? 1 गुणिले 120 गुणिले 2 बरोबर 8 गुणिले 1 गुणिले. प्रश्नचिन्ह आहे, उत्तर काढायचं. मग 8 गुणिले 1 भागिले जाईल म्हणजे काय? 120 गुणिले 2 भागिले 8. 2 × 2 = 8. 4 × 3 = 12 म्हणजे किती? 30 मिनटं लागेल. 30 मिनटं लागेल. 30 मिनटं म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक पुढील प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 0.005 भागिले 0.005 भागिले 0.005. मग सर्वप्रथम आपण दशांशचिन्ह नाही समजून करू. पहिले काय करायचं, याच्यात दशांशचिन्ह नाही असं म्हणजे काय इथे 5 गुणिले 5 छेद 5. 5 5 कट झाले म्हणजे 5 उत्तर राहणार आहे. उत्तरात 5च राहणार आहे फक्त. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 1 2 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर उत्तर आवणार नाही आहे. पर्याय क्रमांक 4 तर कट झाला म्हणजे या 3 मध्येच उत्तर राहणार आहे. आता दशांशचिन्ह बॅलन्स करायचं. आता वर किती दशांशचिन्ह होते बघायचे. वर किती होते? 1 2 3 4 5. वर किती दशांशचिन्ह होते? 5. आणि खाली किती दशांशचिन्ह आहे? 1 2 3 4. खाली किती दशांशचिन्ह आहे? 4. म्हणजे कमी कुठं आहे? खाली. मग खाली खाली कमी एक किती कमी होता? 1 कमी होता म्हणजे खाली आपण काय करू, खाली कमी होता किती? 1. मग आपण त्याला 1 दशांशचिन्ह देऊन टाकू. खाली खाली किती होता? 1 दशांशचिन्ह देऊन टाकू. मग आपण दशांशचिन्ह बॅलन्स करायचं म्हणजे किती? वर 5 होते, खाली कमी कुठं होता? खाली. मग खाली 1 2 0 देऊन टाकायचं. खाली 1 0 देऊन टाकायचं तर ते दशांशचिन्ह बॅलन्स होऊन जाईल. 5 उत्तर राहणार आहे. मग आता कमी कुठे आहे? खाली. खाली कमी म्हणजे आपल्याला दशांशचिन्ह कुठं सरकणार? बाजूला सरकणार. दशांशचिन्ह किती कमी? 1 ना. जास्त कुठे? वर. म्हणजे दशांशचिन्ह कुठं सरकेल? इकडे सरकेल. म्हणजे उत्तर काय रे? इथं काय रे? 5 छेद. आणि इथं खाली पण 5 आले, पण दशांशचिन्ह एक इथं वर 5 आहे, खाली किती? 4. म्हणजे इथे किती दशांश आलं? 0.0005. आणि इथे काय असतं? 0.0005. मग आता दशांशचिन्ह कमी कुठे आहे? वर. म्हणजे याचं काय आलं? इथं 0.25 झाले असते. म्हणजे इथं 5 ने भाग जातो म्हणजे 0.05 किती? वर जास्त आहे. म्हणजे दशांशचिन्ह इकडे वर 1 पॉईंट जास्त आहे. वर जास्त आहे म्हणून दशांशचिन्ह इकडे. म्हणजे 0.5 हे आपलं उत्तर असेल. 0.5 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. एका रामूने 10 क्विंटल सोयाबीन किती रुपये किलो दिले? 3850 रुपये प्रति क्विंटल. 3850 प्रति रुपये क्विंटल. अशी किती आहे ती? 10 क्विंटल. म्हणजे एका क्विंटलचा भाव किती? 3850. तर 10 क्विंटल म्हणजे किती? 38500 रुपये. किती रुपये होईल? 38500 रुपये होईल. 10 ने गुणलं तर व्यापाराने 2% आडत आकारली. म्हणजे याची आपण 2% काढून घेऊ. 38500 × 2/100. 2 0 गेले 2 0 होईल. 385×2 = 10 × 12 = 16 16 × 17 चले 770 रुपये त्यांनी काय केले? आडत आकारली. मग काय 38500 रुपये म्हणून त्यांनी किती रुपये आडत आकारली? 770. उरलेली रक्कम रामाला मिळाली 0 × 0 = 0. 9 × 7 = 2. 10 × 7 = 3. 14 × 7 = 7. 37730 रुपये रामूला मिळेल.
काय केलं आपण, 10 क्विंटलचे 3,850 रुपये क्विंटल होते, 10 क्विंटलचे 38,500, तर व्यापाऱ्याने 2% आडत आणले. मग 38,500 चे 2% काढले, ते आले 770. मग 38,500 मधून 770 वजा केले, 37,730 रुपये शिल्लक राहिले. एवढे रक्कम कोणाला भेटल? रामूला भेटल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक सात. एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 सेंटीमीटर. आता इथं युनिट कशात दिलेलं आहे? सेंटीमीटर मध्ये. मग युनिट सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, तर बाजू सुद्धा आपल्याला कशात मिळणार पाहिजे? सेंटीमीटर मध्ये. म्हणजे मीटरचा पर्याय हे कट झाला, हे मीटरचा पर्याय कट झाला, म्हणजे उत्तर फक्त हे 2 किंवा 4 मध्येच उत्तर राहणार आहे. कारण काय, क्षेत्रफळ सेंटीमीटर वर्ग दिलेलं आहे, म्हणून बाजू एकाच युनिट मध्ये पाहिजे. मग आता काय, चौरसाचे क्षेत्रफळ काय राहते? चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय राहतं? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ काय राहतं? बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग आता इथं दिलेला आहे किती? 256 क्षेत्रफळ दिलेलं आहे बाजूचा वर्ग. मग बाजू काढायची असली तर हे वर्ग वर्गाला 256 जाईल आणि हे बाजू भेटल. मग आता 256 कोणाचा वर्गमूळ आहे? 16 चा. म्हणजे बाजू किती येईन आता? 16 सेंटीमीटर. 16 सेंटीमीटर हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक आठ. त्रिकोण एबीसी मध्ये असं त्रिकोण आहे एबीसी मध्ये. बाजू ए बी दस का, ए बी किती? 5. ए सी किती दिलेली? 5. आणि बाजू बी सी किती दिलेली? 8 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं? त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता याला याला फॉर्म्युला कोणता लागतो? याला सूत्र कोणतं आहे? सूत्र कोणतं आहे? वर्गमुळात एस एस वजा ए, एस वजा बी आणि एस वजा सी. तर ए बी बाजूला आपण काय मानू? ए मानू. बी ए सी बाजूला काय मानू? बी मानू. आणि बी सी बाजूला काय मानू? सी मानू. आणि एस कसा फाईंड करायचा? एस बरोबर काय राहतं? ए अधिक बी अधिक सी छेद 2. मग एस बरोबर ए बाजू किती आहे? 5. बी बाजू किती मांडली? 5. आणि सी बाजू किती? 8 छेद किती? 2. मग एस किती? 5 10 18 छेद 2 म्हणजे 9. एस किती आला 9. आता आपल्याला सूत्र किंमत टाकून घेऊ. 9 9 5 गेले किती 4. पुन्हा 9 5 गेले 4 आणि 9 8 गेले 1. 9 8 गेले 1. आता यांचं वर्गमूळ करून घेऊ. मला 9 चा वर्ग किती 3. 4 चे किती 2. परत 4 चे किती 2 म्हणजे उत्तर असे. 3 2 6 6 2 12 6 2 12 म्हणजे त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ किती आहे? 12 सेंटीमीटरचा वर्ग. 12 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक नऊ. अंकगणितीय श्रेणीचं उदाहरण कोणतं? मग आता आपल्याला यातलं पहिलं पद पण माहिती आहे. पहिले पदला काय म्हणतो आपण? पहिले पद ए बरोबर किती? 5. शेवटचे पद पण माहिती. शेवटचे पद किती आहे? 90. आणि फरक किती आहे? फरक तर आपण काय म्हणतो? डी म्हणजे डिफरन्स. किती किती आहे? 5 5 आहे. मग आपण आता एकूण पद किती ते काढायसाठी काय एन यू टी एन बरोबर काय असतं? ए अधिक एन वजा एक गुणिले फरक. आता ए म्हणजे पहिले पद किती दिलेलं आहे? 5. एकूण पद आपल्याला माहीत नाही एन वजा ए. आणि शेवटचं पद पण माहिती आहे आपल्याला 90 गुणिले फरक किती आहे? 5 चा. म्हणजे काय, हे अधिकचे 5 इकडे गेल्यावर काय करू? वजा करू. म्हणजे 90 वजा 5 बरोबर एन वजा ए गुणिले 5. 90 म्हणून 5 गेले 85 बरोबर या 5 ना गुणून घेऊ. 5 गुणिले 5 n आणि हे किती? 5 वजा 5. आता हे वजा 5 इकडे गेल्यावर काय आलं? वजा 5 तिकडे गेल्यावर काय आलं? अधिक झाले. म्हणजे 85 अधिक 5 बरोबर किती? 5 n. 18 5 किती 85 5 90 बरोबर 5 n. मग n काढायचं. n हे गुणिले 5 इकडे गेल्यावर भागिले, म्हणजे 90 भागिले 5
एन बरोबर किती 18 पंचे 90, म्हणजे एकूण संख्या किती द्या, एकूण संख्या 18 आहे. आता एकूण 17 असले असले 18 आहे असले तर आपल्या बेरजेचं सूत्र काय, बेरजेचे सूत्र काय, एन छेद दोन पहिले पद अधिक शेवटचे पद, पहिले पद अधिक शेवटचे पद, म्हणजे एन किती आता टोटल 18 छेद 2, पहिले पद किती त्याचं 5 आणि शेवटचे किती 90, म्हणजे 92 18, म्हणजे किती 9 × 90 = 5 95, म्हणजे किती 95 × 9 9 × 5 = 45, 9 × 9 = 81, 4 × 85 = 855, म्हणजे या अंकगणित सी डी चे बेरीज किती येते 855. 855 म्हणजे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. आणि आजच्या उदाहरणात, आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचं उदाहरण प्रश्न क्रमांक 10 काय दिलेलं, एका संख्येच्या 1/5 पटीतून त्याच संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 ती संख्या कोणती. समजा समजा काय करू आपण, समजा समजा ती संख्या, समजा ती संख्या एक्स मानू, ती संख्या काय मानू, एक्स मानू, ती संख्या एक्स मानू, तर 1/5 पट म्हणजे किती, 1/5 × x म्हणजे त्याला काय लिहू शकतो आपण, 1/5 व 1/12 एक्स पट, 1/12 पट वजा केल्यास म्हणजे याला काय लिहू शकतो, 1/12. मग आता काय दिली, वजा बाकी केल्यास उत्तर काय येते, 28 येते, म्हणजे 1/5 + 1/12 = किती, 28 येते. आता इथं छेद समान नाही आहे, अपूर्णांकाचा काय करायला लागतो, छेद समान म्हणजे यांचा तिरकस गुणाकार करू, 12 × 12x + 5x आणि खाली किती, यांचा दोघांचा 12 × 5 = 60 = किती, 28 बारा म्हणजे 60. आता हे भागिले 60 इकडे गेल्यावर गुणिले करू आणि इथं यांचा वजा बघ, 12 × 5 गेले किती, 7x = 28 × 60, हे 7 × इकडे गेल्यावर काय आलं, भागिले आले, म्हणजे एक्स बरोबर काय येतं, 28 × 60/7, एक्स बरोबर किती, आता 7 × 28 6 × 60 × 4 एक्स बरोबर ती संख्या, 6 × 24 म्हणजे 240 आणि एक्स बरोबर आपण काय मांडली होती, ती संख्या मांडली होती, मग एक्स बरोबर किती आला, 240, एक्स बरोबर 240 म्हणजे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आज आपण SRPF ग्रुप 15 गोंदियाची 2019 जी प्रश्नपत्रिका पाहिली त्यातील 10 उदाहरणे स्पष्टीकरणासोबत पाहिलेले आहे. धन्यवाद.